मराठवाडा पाणी प्रश्नी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिलाय. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीमध्ये पाणी सोडलं जाणार आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवला गेलाय. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून आता जायकवाडी धरणामध्ये 8.5 TMC पाणी सोडलं जाणार आहे. निलेश बुधावले आपल्याला अपडेट देईल. निलेश, हा निर्णय देताना कोर्टानं नेमकी काय टिप्पणी केली? जायकवाडीच्या पाण्यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती आणि सुप्रीम कोर्टामध्ये आज त्यावर सुनावणी होती. खरं तर मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आणि माजी आमदार कल्याण काळे यांनी जायकवाडी धरणात नाशिक व नगरच्या धरणांमधून पाणी सोडावं यासाठी ही याचिका दाखल केली होती आणि या याचिकेच्या माध्यमातून मराठवाड्याला पाणी मिळावं यासाठी प्रयत्न चालू होते. सर्वोच्च न्यायालयात आज याबाबतची सुनावणी पार पडली आणि आता मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून आता जायकवाडी धरणात 8.5 TMC पाणी सोडलं जाणार आहे आणि उच्च न्यायालयानं जो निर्णय दिला होता तोच आता सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर जायकवाडीमध्ये आता पाणी सोडलं जाणार आहे. 8.5 TMC पाणी सोडण्याचे कोर्टानं आदेश दिलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.